करण्याची इच्छा फक्त माझ्या श्री शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्याच हातात होती असं म्हटलं जातं, ज्या महाराजांनी एक मोठा असा स्वराज्य स्थापन केला, आपल्या आया बहिणींची आब्रू लुटण्यांपासून वाचवलं, आया बहिणींना एक सन्मान मिळवून दिला, ते म्हणजे श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, यांना नमून यांना मानाचा मुजरा करून आजच्या दिवसाचा हा पहिला सामना प्रिशा 11 विरुद्ध संकल्प 11 इथे रंगतोय। तर सलामीचे फलंदाज संकल्प 11 चे निलेशजी जाधव तसेच सुशांत सकपाळ, निलेश जाधव ऑन स्ट्राईक, सलामीचा फलंदाज एक विस्फोटक फलंदाज निलेश जाधव बिलॉंग्स टू ओम साई क्रिकंडी आता आज खेळत आहेत। आज खेळत आहेत संकल्प 11 संघाकडून। तसेच बॉलिंग एंडला आपल्याला दिसतंय तो वैयक्तिक पहिले व संघासाठी पहिले षटक घेऊन येत आहेत, पी1 चे षटक घेऊन येत आहेत, ते म्हणजे भावेश सावंत। पंच सामन्याला सुरुवात करायची आहे। सामन्याचा पहिला चेंडू अखुट टप्प्याचा चेंडू चांगला खेळून काढलेला चेंडू सह ट्रॅव्हल करतोय सीमारेखा पार चौकार, पहिल्या चेंडूवर डीजे मास्टरला संधी मिळवून दिली आहे। धन्यवाद डीजे मास्टर, पहिलाच गाणं खूप उत्तम पण लावलेलं आहे, शिवरायांचं गाणं लावलंय। तर सर एक गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो, आजच्या दिवसाचा पहिला चेंडू खेळत होते त्याच्यावर मात्र एक चांगली प्लेस करून त्यांनी एक चौका मिळवला, त्या चौकाराच्या मदतीनं खातं खोललं होतं, परंतु गोलंदाजाने दाखवून दिले दुसऱ्या चेंडूवर एक चांगला कमबॅक करून निर्धाव चेंडूची सांगता केली आहे आणि धाव फलक स्थिरावते ते 4 या धाव संख्येवर। भावेश सावंत ऑन बॉलिंग एंड, गुडलाइन स्वरूपाचा चेंडू होता तेवढाच चांगला खेळून काढलेला, मागे क्षेत्ररक्षक सज्जे दरम्यान एक धाव सहजरित्या पूर्ण होतीये, या एका धावेनं धाव फलक थोडस हलतं, धाव फलकावर धावा लागतात त्या 5 धावा। लेफ्टी बॅट्समन लेफ्टी रायटी असं आपल्याला समीकरण पाहायला मिळतंय, कुठेतरी कठीण समीकरण, ते म्हणजे क्षेत्ररक्षणासाठी, कारण की लेफ्टी रायटी जर जोडी असली तर कुठेतरी कठीण पडतं क्षेत्ररक्षण करण्यासाठी। एक चांगला स्ट्रोक उमदा स्ट्रोक देखने को मिला हमें, स्ट्रेट ड्राईव्ह लगावलाय षटकारासाठी, या षटकाराच्या मदतीनं धावफलक वेगानं हलतं, धाव फलकावर धावा लागतायत त्या म्हणजे 11 धावा, डीजे मास्टरला संधी। धन्यवाद डीजे मास्टर, पुन्हा एकदा ब्लॉकर स्वरूपाचा चेंडू होता तेवढा चांगला खेळून काढलेला चेंडू, या चेंडूवर मिळतीये 1 धाव
आणि याच एका धावेनं धावफलक थोडस हलतं, धावफलकावर धावा लागतायत, त्या म्हणायचे 12 धावा. एका धुक्या धावेने देखील कुठेतरी स्कोरबोर्ड सरसावण्याचा प्रयत्न करतायत, तेवढी चांगली गोलंदाजी करतायत ते म्हणजे भावेश सावंत. पण तशाच ताकदीचे फलंदाज आपल्याला समोर पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी होतीये, परंतु तेवढी चांगली फटकेबाजी आपल्याला फलंदाजांकडनं पाहायला मिळतीये. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, बॅटेची कडा घेतली, मागे क्षेत्ररक्षक सज्ज, त्याच्या हातात चेंडू विसावतोय. एक पहिला गडी, पहिला हादरा बसतोय संकल्प इलेव्हन संघाला. धन्यवाद डीजे मास्टर. तर आत्ताच विकेट गमवावी लागली ती म्हणजे निलेश जाधव या विस्फोटक फलंदाजाला, आणि त्याची जागा घ्यायला येतोय वनडाऊनचा प्लेअर रोहित करंजे. रोहित करंजे याच्या देखील मनगटात ताकद आहे, मोठे मोठे फटके मारतो आपल्याला माहितीये. पाहूया आता आपल्या संघासाठी काय करतोय. एक मोठा हादरा बसलाय तो म्हणजे निलेश जाधव याच्या स्वरूपात. तसेच पहिला षटक पिवनचा षटक समाप्त झालाय, आणि वैयक्तिक पहिले व संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आहे म्हणजे फिरोज जळगावकर. वैयक्तिक पहिला चेंडू खेळतो म्हणजे रोहित, आणि बॉलिंग एंड वर आपल्याला दिसतोय फिरोज जळगावकर. वैयक्तिक पहिले व संघासाठी दुसरे षटक घेऊन आले. पंच त्यांना नियम समजवताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. धावफलकावर धावा लागतायत त्या म्हणजे 12 धावा. प्रथम षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात 12. पाहूया पुढील गोलंदाज फिरोज कसा रोखते फलंदाजांना. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, चांगला खेळून काढलेला चेंडू, चेंडू पार, वन बाउन्स, चौकार डीजे. थँक्यू डीजे मास्टर. एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करतोय एका चौकाराच्या मदतीनं. पुढील चेंडू फिरोज याचा, पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा तशीच पनिशमेंट, पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार, वन बाउन्स, चौकार डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच भवानी तलवार हातात घेतलेली दिसते आपल्याला रोहित या फलंदाजाने. चांगले फटके, दोन्ही दर्जेदार फटके. मात्र कुठेतरी या चुक टप्प्याची गोलंदाजी, चांगला कमबॅक आपल्याला फिरोज याचा पाहायला मिळतोय. दोन अखूट टप्प्याचे चेंडू टाकले होते त्यांच्यावर, त्याला पनिशमेंट मिळाली. आता मात्र कुठेतरी व्हेरिएशन आपल्याला दिसतंय, परिवर्तन करतायत गोलंदाजीमध्ये, आणि निर्धाव चेंडू जी सांगता होतीये पुन्हा एकदा अखुल टप्प्याचा चेंडू, वन बाउन्सचा इशारा करतायत पंच. वन बाउन्सचा इशारा आलाय तर अखुल टप्प्याचा चेंडू होता त्याचा काहीसा समाचार घेता आला नाही.
आता मात्र चांगला समाचार घेतलाय, चेंडू खूप काळ हवेत, चेंडूला उंची आहे लांबी नाही, खाली क्षेत्ररक्षक सज्ज, झेलबाद होत आहेत रोहित डीजे। धन्यवाद डीजे मास्टर, एक चांगली सुरुवात केली होती रोहित या फलंदाजाने, पण तितक्याच लवकर त्याच्या फलंदाजीचा अंत झाला आणि त्याची जागा घ्यायला येतोय मॅन फ्रॉम आपटी सूरज लबडे, एक विस्फोटक फलंदाज। त्यांची शरीरयष्टी पाहूनच आपण म्हणू शकतो किती विस्फोटक फलंदाज आहे, एक दणकट बांध्याचा माणूस आपल्याला पाहायला मिळते, तसेच डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती आलाय, कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करताना दिसतायत। झुडपदा चेंडू खेळून काढलाय, विकेट जातोय स्क्वेअर लेगच्या हातात, सरळ झेलबाद होत आहेत, त्यांच्या पारीचा होत आहे अंत, डीजे मास्टरला मिळते संधी। आत्ताच विकेट गेली होती म्हणजे सुशांत सकपाळ या फलंदाजाची, त्याने देखील चांगली सुरुवात केली होती, पहिल्या चेंडूवर षटकार लगावला, तसेच दुसऱ्या चेंडूवर एक धाव, परंतु तिसऱ्या चेंडूवर मात्र त्याला परतावं लागतं बॅक टू पवेलियन आणि त्याची जागा घ्यायला येतोय विकी आमरे, एक गाजलेलं नाव आपल्याला पाहायला मिळते, विकी आमरे मॅन फ्रॉम नंदन पाडा। राष्ट्रवादी चषक ग्रामीण विभाग यांनी पहिला नंबर पटकावला होता विकी आमरे, त्या सामन्यामध्ये एक विस्फोटक अष्टपैलू ठरला होता। तर खालापूरची एक मधुर वाणी अमित देशमुख मॅन फ्रॉम नारंगी इथे उपस्थित आहेत, तर यापुढे समालोचनासाठी त्यांना मी आमंत्रित करतो। आता चालू असलेला षटक, या पुढील होणारं धावतं षटक घेऊन येतील देशमुख जी। तर प्रथम तर पहिला चेंडू खेळल तर म्हणजे सूरज लबडे वैयक्तिक पहिला चेंडू खेळल, निलेश वाघमारे वैयक्तिक पहिले व संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत बॅटिंग स्ट्राईक वर सूरज लबडे। सन्माननीय संतोष साहेब जोरकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, संतोष साहेब जोरकर यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं। धन्यवाद। दरम्यान मैदानात काय झालं, ज्या फलंदाजीची आपण वाट बघत होतो ती आपल्याला दिसली नाही, कुठेतरी चांगली गोलंदाजी आपल्याला दिसली, सरळ बॅटीची कडा घेऊन चेंडू विसावला क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि एक विकेट गमवावी लागते, मोठा हादरा बसतोय संकल्प इलेव्हन संघाला, एक मोठा विस्फोटक फलंदाज सूरज लबड्याच्या स्वरूपात परतावं लागतं बॅक टू पवेलियन आणि त्याची जागा घ्यायला येते तो म्हणजे आनंद सप्पाळ। पाहूया
चार गडी बाद झाले ते म्हणजे संकल्प 11 संघाचे आणि अजूनही विकी आमरे आनंद सकपाळ सारखे फलंदाज आहेत. पाहूया ते त्यांच्या बॅटिंगने दाखवून देत आहेत काय की आम्ही देखील अजून इथे स्थित आहोत. तसंच जर पाहायला गेलं प्रिशा 11 संघ, प्रिशा 11 संघाचे गोलंदाज कुठेतरी अचंबित करून ठेवलंय ते म्हणजे फलंदाजांना विकेट घेत आहेत, मोठे मोठे विकेट त्यांच्या हाती लागत आहेत. स्वरूपाचा चेंडू तेवढा चांगला खेळून काढलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक सज्ज परतावं लागतंय नवक्या फलंदाजाला बॅक टू पवेलियन आणि डीजे ला संधी. हॅलो, धन्यवाद डीजे मास्टर. तर पहा एक सुवर्ण संधी लाभली आहे ती म्हणजे प्रिशा 11 संघाच्या या गोलंदाजाला निलेश वाघमारे या गोलंदाजाला हरेश मडवे म्हणजे जे स्पॉन्सर आहेत हरेश मडवे यांच्याकडनं जर का हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक इकडे लागू झालंय. दोन बॉल दोन विकेट्स घेतल्यात तसेच तिसरा चेंडू आता फेकतील आणि विकी आमरे ऑन स्ट्राईक. पाहूया काय करतात अखोल टप्प्याचा चेंडू त्याचा काहीसा समाचार घेता आला नाही. उत्कृष्ट गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता होतीये. एक उत्तम दर्जाची गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. धाव फलक स्थिरावतंय ते म्हणजे 20 या धाव संख्येवर चांगलं रोखून धरलेलं दिसतंय आपल्याला. पहिल्याच षटकात 12 धावा आल्या होत्या पण त्यानंतर कुठेतरी रोखून धरलाय. अखोल टप्प्याचा चेंडू आता मात्र मोठा फटका येतोय. चेंडू पोहोचवलाय सीमारेखा पार. बिग 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 षटकार. धन्यवाद डीजे. तर लॉंगांच्या दिशेने आलेला हा मोठा फटका कुठेतरी आपलं स्कोरबोर्ड पुढे सरसावत आहे. विकी आमरे पुन्हा एकदा गुंडलाइन स्वरूपाची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. याच निर्धाव चेंडूच्या सांगतेनं धाव फलक स्थिरावत आहे ते म्हणजे 26 या धाव संख्येवर. नक्कीच या मोठ्या फटक्याने कुठेतरी सर्व टीमला कुठेतरी एक चांगलं वाटलं असेल कारण की 6 धावा स्कोरबोर्ड वर वाढल्या. ओहो वॉट अ बॉलिंग, वॉट अ डिलिव्हरी. एक चांगला गोलंदाज आपल्याला इथे पाहायला मिळतोय निलेशच्या स्वरूपात. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय आणि विकी आमरे सारख्या फलंदाजाला रोखून धरलंय. धाव फलक स्थिरावतात 26 या धाव संख्येवर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्यात 26. हॅलो हॅलो शेख, हॅलो हॅलो शेख, हॅलो हॅलो. शाहिद 11 संघाचे मालक द ग्रेट मराठा संघाचे संघ मालक शाहिद या ठिकाणी उपस्थित. निलेशजी मराठे यांचं इथे आगमन झालंय. तर निलेशजी मराठे साहेबांना मी विनंती करतोय की यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. तर या पुढचं धावतं षटक घेऊन येतील माझे समालोचक मित्र. धन्यवाद. वैयक्तिक दुसरं व संघासाठी चौथं षटक घेऊन आले ते म्हणजे फिरोज जळगावकर कर्णधाराने यांच्या हातात चेंडू सोसावलाय. तर कुठल्या पद्धतीनं त्याचा लाभ उचलतायत फिरोज. तर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात अजय मोरे. अजय मोरे प्रत्येक विकेट
प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक लागलंय, ते म्हणजे हरेश बडवे संघाच्या संघनायकाकडनं। पहिलाच चेंडू, एक उत्तम दर्जाचा चेंडू, वन बॉल, इथे एक्सक्लेम होतोय आणि LBW ची अपील केली होती, मात्र तटस्थ पंच इथे आपल्याला पाहायला मिळते, त्यांनी दाद फेटाळली आहे, पण किती किती दाद द्यावी या गोलंदाजाची। पंच बाईज आहे का? पंच मात्र मोठा फटका पाहायला मिळते, खाली क्षेत्ररक्षक सज्ज विक्की आमरेला परतावं लागतं, बॅक टू पवेलियन, पुन्हा एकदा फिरोज कमाल दाखवताय, 100 रुपयाचं पारितोषिक जिंकतायत DJ। धन्यवाद DJ मास्टर। तर पहा कुठेतरी खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसतायत, हरेश मडवे संघाचे स्पॉन्सर आहेत, तर आता जी विकेट घेतली तर या विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक त्यांना इथे लाभलंय, तसेच या पुढे होणार जर त्यांनी विकेट घेतल्या प्रत्येक विकेटवर त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक लागलंय, तसेच हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक लाभलंय, ते म्हणजे हरेश मडवे। पहा हे पारितोषिक म्हणजे नुसतं जसं पारितोषिक लावलं नसतं तर ते खेळाडूंना एक प्रोत्साहन म्हणून पारितोषिक लावलं गेलंय। तर विकेट गेली एक मोठ्या फलंदाजाची, ती म्हणजे विक्की आमरे, आणि त्याची जागा घ्यायला येते तो म्हणजे विजय मुसळे, नौका फलंदाज, स्ट्राईक एंडला आहेत अजय। यॉर्कर स्वरूपाचा चेंडू, तेवढा चांगला खेळून काढलेला चेंडू, एक धाव सहजरित्या पूर्ण होतीये या एका धावेनं, धाव फलक थोडस हलत, धाव फलकावर धावा लागतो, तर 27 धावा नक्कीच, कुठेतरी जर आपण 28 धावा धाव फलकावर लागतात, जर आपण पाहायला गेलो टॉस का बॉस मध्ये ते बोलले होते की कुठेतरी 70-75 धावांची साझेदारी आम्ही इथे लावू, तर ते कुठेतरी मागे पडताना दिसतायत, आणि 40-50 ची सरासरी मध्ये रोखण्याचा प्रयत्न जे करणार होते त्यामध्ये सफल होताना दिसतायत प्रिशा 11 संघ। तर जर का आपल्या संघाचा स्कोरबोर्ड वरती नेऊन पोहोचवायचा असेल तर मोठे फटके मारावे लागतील, ते म्हणजे संकल्प 11 संघाच्या फलंदाजांना। विजय मुसळे ऑन बॅटिंग स्ट्राईक, अचूक टप्प्याची गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी फिरोज जळगावकर, एक उत्तम दर्जाचा गोलंदाज आपल्याला इथे पाहायला मिळतोय। वैयक्तिक दुसरा षटक फेकताना त्यांनी एक विकेट पटकावली, तसेच फक्त एक धाव खर्च केली आहे, उत्तम दर्जाची गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळतीये। धाव फलक कुठेतरी रोखून धरलाय, बॅट्समनला कुठेतरी रोखून धरलंय, एका दुक्या धावेसाठी देखील त्यांना कुठेतरी संघर्ष करावा लागतोय फलंदाजांना। पुन्हा एकदा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू, बडा बॉलिंग, पण कुठेतरी चुकामुख होतीये, विकेट मिळतीये रनआउटच्या स्वरूपात। धन्यवाद DJ मास्टर। नौका फलंदाज संकल्प 11 संघाचा 12 प्रतिनिधी, नौका फलंदाजाचा आम्हाला इथे नाव माहिती नाहीये। नौका फलंदाज सिद्धेश,
अखुल टप्प्याचा चेंडू त्याचा समाचार घेताना आला नाही. पुन्हा एकदा चेंडू विसावते क्षेत्ररक्षकाच्या हातात. डीजे मास्टरला संधी मिळतीये. धन्यवाद डीजे मास्टर. तर पहा काय उत्तम दर्जाची गोलंदाजी करतायत. आम्हाला इकडे आमचे मागचे जे आमचे ओनर आहेत ते म्हणजे प्रिशा इलेव्हन संघाचे हरेश मडबे ते सांगतायत की यांनी अजून एक विकेट पटकावली म्हणजे अजून 100 रुपयाचं पारितोषिक त्यांनी प्राप्त केलंय ते म्हणजे फिरोज या गोलंदाजाने. म्हणजेच षटकामध्ये 2 विकेट पटकावून 10 धावा 4 विकेट्स 2 षटक फेकले. या दोन्ही षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या आणि 4 विकेट्स पटकावल्या. तर आता ज्या 2 विकेट्स घेतल्या फिरोजाने याच्यासाठी यांना 100 100 असे 200 रुपयाचं पारितोषिक लाभलंय. एक उत्तम दर्जाची गोलंदाजी पण कुठेतरी फलंदाजी आपल्याला कमी पडताना दिसतीये. धावपट्टीवर येताना संकेत सिंदकर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज योगेश गोपाळे 5वं स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन येत आहे. तर म्हणजे योगेश गोपाळे भाई यांना देखील सुवर्ण संधी लाभली आहे. योगेश गोपाळे फक्त 2 विकेट्स म्हणजे तब्बल 8 विकेट्स गेल्यात. तर प्रत्येक विकेट मागे 100 रुपयाचं पारितोषिक हरेश मडवे यांच्याकडनं लाभलं गेलंय. उत्तम चेंडू टाकला होता. वॉर्ड ऑफ फिल्डिंग नक्की या क्षेत्ररक्षकाचा दाद द्यावी लागेल. एक कठीण म्हणजेच खूपच कठीण स्ट्रेट ड्राईव्ह लागला होता वर त्याच चेंडूला. असं क्षेत्ररक्षण केलंय की तो चेंडू काही सीमापार गेला नाही. संकेत सेनकर वैयक्तिक पहिला चेंडू खेळतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न प्रयत्न असफल होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धाव फलक स्थिरावतय 29 या धाव संख्येवर. 5 षटकांमध्ये फक्त 29 5वा षटक प्रगती पथावर असताना फक्त 29 धावा धाव फलकावर लागल्यात. मोठे फटके मारावे लागतील. मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सर्व जातोय सीमारेखा पार चौकार. डीजे मास्टरला खूप काळाने संधी. धन्यवाद डीजे मास्टर. हॅलो हॅलो हॅलो. या पुढील होणारा सामना द ग्रेट मराठा वर्सेस शाहिद इलेव्हन संघ दोन्ही संघाचा संघ नायक तसेच संघ मालक यांनी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचे. नाणेफेकीच्या कौलासाठी टॉस का बॉस मध्ये यायचंय. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न प्रयत्न सफल होतोय. एक उत्तम दर्जाचा शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम क्षण में आया हुआ ये एक दर्जेदार शॉट. डीजे थँक यू डीजे मास्टर. नक्की कुठेतरी संकल्प इलेव्हन म्हणत असतील का हा प्लेअर आपण पुढे पाठवायला पाहिजे होता. कारण की बॅक टू बॅक 2 दर्जेदार फटके 2 चौकार आलेत संकेत सेनकर यांच्या फलंदाजी मार्फत. पुन्हा एकदा अखुट टप्प्याचा चेंडू चांगला खेळून काढलेला. एक धाव सहजरित्या पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एका धावेवर समाधान मानावा लागतंय. या एका धावेच्या मदतीनं धाव फलक थोडस हलत. धाव फलकावर धावा लागतायत. 38 धावा म्हणजे 38 रन्स. कुठेतरी योगेश गोपाळे या गोलंदाजावर पुन्हा एकदा पारितोषिक लागतं. ते म्हणजे प्रत्येक विकेट मागे 100 रुपयाचा पारितोषिक हरेश मडबे या संघ नायकाने माफ करा संघ मालकाने लाभलंय.
तर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रयत्न फसतोय. चेंडूला उंची पण लांबी नाही, चेंडू विसावतो क्षेत्ररक्षकाच्या हातात, विकेट जाती आणि 100 रुपयाचं पारितोषिक मिळवत आहे. डीजे मास्टरला संधी देऊन बसलेत. तर यापुढे होणारा सामना द ग्रेट मराठा विरुद्ध शाहिद इलेव्हन दोन्ही संघाचा. संघ नायक यांनी लवकरात लवकर टॉस्का बॉक्स मध्ये नाणेफेकीच्या कौलासाठी यायचंय. तर यापुढील आणि अमित देशमुख मॅन फ्रॉम नारंगी एक मधुर मवाणी. हॅलो, थँक्यू. आवाज नाही, थँक्यू आवाज. हॅलो हॅलो शेख, हॅलो शेख, हॅलो मॅडम, हॅलो शेख, थँक्यू. तर चला, द ग्रेट मराठा आणि शाहिद इलेव्हन या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. द ग्रेट मराठा आणि शाहिद इलेव्हन आलाय, थँक्यू. हॅलो हॅलो, हॅलो हॅलो शेख. द ग्रेट मराठा संघाचा संघनायक लगेच यायचे नाणेफेकीसाठी. चालू असलेला सामना प्रिशा इलेव्हन विरुद्ध संकल्प इलेव्हन. संकल्प इलेव्हन संघाचा जर फलंदाजीचा विचार केला तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावलकावरती धावा लागतात. सावंत सर 38 धावा धावफलकावरती लागतात, 39 धावांचं आव्हान असणार आहे जिंकण्यासाठी. अर्थात प्रिशा इलेव्हन या संघाला 30 चेंडू आणि 38 धावा या ठिकाणी आपण पाहतोय या सामन्यामध्ये. निश्चितच संकल्प इलेव्हन या संघाने मात्र मोजल्या गेल्यात. द ग्रेट मराठा संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय द ग्रेट मराठा. सन्माननीय दिनेश साहेब महाराज यांचा हा संघ द ग्रेट मराठा नाणेफेकीसाठी यायचंय. गौरव एकोणचाळीस धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा या ठिकाणी निश्चित प्रिशा इलेव्हन संघाला. हरेश मोडवे आणि वैभव पारंगे यांचा संघ आपण पाहू शकाल आणि या प्रिशा इलेव्हन संघाला मात्र 39 धावांचा टार्गेट असणार सेट करण्यासाठी पहिल्या या सामन्यामध्ये. आजचा दुसरा दिवस युवा सेना आयोजित खालापूर प्रीमियर लीग 2021 हे पर्व आज तुमच्या सर्वांच्या भेटीला आणि याचा दुसरा दिवस वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्म देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या वाणीला या ठिकाणी मात्र सुरुवात करतोय. पहिला सामना या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला. अर्थात संकल्प इलेव्हन विरुद्ध प्रिशा इलेव्हन हे संघ दोन हात करतात या ठिकाणी या दुसऱ्या दिवशी प्रीमियर लीगच्या. आणि या दुसऱ्या दिवसात मात्र 5 षटकांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा निश्चितच प्रिशा इलेव्हन या संघाला. यावेळेस मात्र हा दुसरा पहिला चेंडू या षटकातला पहिला चेंडू वाईट गेल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती फसवला जातोय फलंदाज प्रिशा इलेव्हन या संघाच्या फलंदाजाला.
सन्माननीय किशोर साहेब पवार यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढील सामन्याचा नाणेफेक करायचा शाहिद इलेव्हन अर्थात आणि द ग्रेट मराठा या दोन्ही संघाच्या समेत तुंबळ युद्ध पाहायला मिळालं. मात्र यावेळी मात्र शरीराला स्पर्श करून हा चेंडू सर्कल मध्ये थांबतोय. तद्वर मात्र एकेरी धाव पूर्ण होते. लेगबाईचा इशारा पंचांचा येते. लेगबाईच्या सोबत मात्र एकेरी धाव मिळत जाते. आपण वळूया निश्चितच नाणेफेकीच्या कौलाकडे. सन्मान्य किशोर साहेब पवार यांच्या माध्यमातून हा नाणेफेकीचा कौल केला जाईल. या ठिकाणी द ग्रेट मराठा संघ आणि शाहिद इलेव्हन या संघाच्या समवेत कॉल काय आहे निर्णय? फिल्डिंग करू आम्ही पहिले. फिल्डिंगचा निर्णय का? पंधरा धावा धा फलकावरती लागतात. 39 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र 15 धावा पहिल्या षटक समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीवर विचार केला तर पहिल्या विकेटचं नुकसान झालंय. पहिला विकेट जर विचार केला या ठिकाणी विनायक गरज या ठिकाणी बाद होत आहे. शाहिद इलेव्हन संघाचा संघनायक प्लेइंग इलेव्हन लिस्ट आणि फॉर्म घेऊन जायचं शाहिद इलेव्हन. तर निश्चित 39 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या दरम्यान एक विकेटचं नुकसान होत मात्र पिशा इलेव्हन संघ पोहोचतोय 15 अंकावरती. द्वितीय क्रमांकाचा गोलंदाज निलेश यादव. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू येणं अपेक्षित आहे नंतर पॅनलाइज होईल अशा आयोजकांची सूचना वारंवार येते. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू फ्रिशा इलेव्हन संघाचा खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालाय. यावेळी हा चेंडू मात्र फाईनल खेळून काढलाय. सीमारेषा पार जाते गोळीच्या वेगाने हा चेंडू येतोय. या फलांच्या माध्यमातून चौकार. पुन्हा एकदा हा खेळून काढलाय चेंडू. पुन्हा एकदा बॅक टू बॅक निलेशच्या गोलंदाजीवर आक्रमण पाहायला मिळते. फलंदाज शैलेशच्या माध्यमातून यावेळी मात्र चेंडू सीमा पार धाडला जातोय चौकारासाठी. बॅक टू बॅक दोन चौकार आल्यानंतर मात्र धावसंख्येला एक आकार मिळत जाते. वेगाने धावसंख्या पोहोचते निश्चितपणे 23 अंकावरती. 39 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना द्वितीय सत्रामध्ये दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण केलंय शैलेशने. पुन्हा एकदा तो स्वर पाहायला मिळाला. यावेळी अजय महाराजगे अजय मोरे या ठिकाणी मात्र चेंडूवरती येतोय. चांगले क्षेत्रफळ पाहायला मिळेल चांगली फेकी पाहायला मिळेल. तद्वर मात्र एकेरी धाव मिळून जाते हा चेंडू शैलेशला. एकेरी धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धापलकावरती नजर टाकली तर धावसंख्या 24 अंकावरती पोहोचते. नौ साईकचा खेळाडू मात्र साईक एंडला येतोय फलंदाजीसाठी. सुलेमान खान जोरकस मारण्याचा प्रयत्न. यावेळी रावसंख्या फलंदाज साय घेण्याचा प्रयत्न शैलेश मात्र यावेळी बाल बाल बजगे. गरज नव्हती यावेळी मात्र या चेंडूवरती धाव घेण्या चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला असता होता. पण मात्र या ठिकाणी माझा जीवदान निषेध भरलाय. जीवदानाचा फायदा घेत मात्र या चेंडूवरती एकेरी धाव सिंगल मिळवली जाते. सिंगलच्या रूपाने मात्र पुन्हा एकदा धावसंख्या वाढताना पाहायला मिळते 25 अंकावरती. निलेशच्या गोलंदाजीवर मात्र आक्रमण पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खेचल्यानंतर एक अनुभव आला कॉन्फिडन्स वाढला सेट झाले फलंदाज आणि निलेशच्या गोलंदाजीवर मात्र आक्रमण केलेलं पाहायला मिळते. यावेळी हा चेंडू खणून काढलाय. स्कोरलेस क्षेत्रामध्ये हा चेंडू अडवला जातोय. तद्वर मात्र शैलेशला एकेरी धाव मिळते. सुलेमान खान आणि निश्चितपणे शैलेश या ठिकाणी या फलंदाजी मारते जोडगोळी. मात्र मैदानावरती धावांचा पाठलाग करते 39 धावांचा. निलेश युवराज चॅटर्जी आखलेली आहे. या गोलंदाजी आक्रमण करणं गरजेचं आहे आणि ते पाहायला मिळत आहे जे प्लॅनिंग करून हा फलंदाज आलेत मैदानात. यावेळी बॅटची कडा घेऊन फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू गली रिझन मध्ये पोहोचतोय. निर्धाव चेंडूची होईल सांगता षटक समाप्तीचा इशारा पोहोचतोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्येचा विचार केला तर 12 चेंडूवरती खेळ झाला. एक गडी बाद धावसंख्या पोहोचली आहे 26 अंकावरती. 26 लॉस ऑफ वन विकेट्स. निलेशचा जर विचार केला तर पहिल्याच दोन चेंडूवरती लगातार दोन चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक केला. पुढच्या दोन चेंडूवरती मात्र सिंगल सिंगल
तीन चेंडू वरती सिंगल सिंगल मिळाले आणि शेवटच्या चेंडूवर तो निर्धाव चेंडूची सांगता झाली. एकूण विचार केला निलेशचा 11 धावा खर्च केल्या मात्र निलेशने. एकूण जर विचार केला पहिल्या षटकातल्या 15 आणि या षटकातल्या मात्र 11 धावा तर 26 धावा धाफलकावरती लागतात. दोन षटकांची समाप्ती झाली आणि दोन षटकाच्या दरम्यान मात्र 26 धावा धाफलकावरती लागतात. 39 धावांचा पाठलाग करायचा, 39 धावांचा अधिक लक्षाचा पाठलाग करायचा. 26 धावा मात्र आतापर्यंत दोन षटक समाप्ती नंतर येतात. तीन षटक अजूनही बाकी आहेत, 18 चेंडू बाकी आहेत आणि गरज 13 धावांची. 18 चेंडू आणि 13 धावा, चेंडू जास्त आणि धावा रन्स कमी आहेत. आणि यावेळी मात्र गोलंदाजी मार्फत बदल केला जातोय. गोलंदाज येतोय मुजीब खरवे. निश्चितच या मुजीब खरवे ज्या संघामध्ये होता त्या संघाने मात्र काल 1 लाखाचं पारितोषिक चॅम्पियनशिप मारलेली. हा खेळाडू चमकला होता, तारा हा सितारा झाला होता. पण या गोलंदाजीवर पुन्हा एकदा आक्रमण, शैलेश यावेळी आक्रमण करतो या चेंडूवर. अखो टप्प्याचा चेंडू वरती जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. इट इज अ कॉल फॉर अंपायर शुड बी 6 रन्स. 6 धावा मोजल्या जातात पहिल्या चेंडूवरती मुजीब खरवेच्या विरोधात. स्टॅटर्जी पुन्हा एकदा पाहायला मिळते शैलेशची. 6 धावानी मात्र धावफलकावरती आपण जर नजर टाकली धावफलकावरती धावा लागतील. 32 धावा या ठिकाणी पाहायला मोजल्या जातात. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू होता. आता 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा हा चांगला फटका पाहायला मिळाला. लॉफ केलेला फटका शैलेशच्या भातेमधून निघालेला. 101 फटके मात्र देऊन जातात. 6 धावा पुन्हा एकदा येतो षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार डीज आहे. थँक्यू डीजे. एका धावेची आवश्यकता यावेळी मात्र. शैलेश जो आक्रमण करतोय मुजीब खरवेवरती ते आक्रमण पाहण्यासारखं आहे. रिवर्स अटेम्प केला गेला. दूध आली तलवार. अगर कटी चली तो सामने वाले की गर्दन कटती, अगर ना चली तो खुद की गर्दन कटने में देरी नहीं लगती. यावेळी फसला अटेम्प रिवर्स मात्र निवदा चेंडूची होते सांगता. गरज आहे एका धावेची फ्री शैलेवन संघाला. अर्थात वैभव पारंगे आणि हरेश मुडवे यांचा संघ जो आपण पाहतो मैदानात मात्र फलंदाजी करतो त्या संघाला पाहिजे एका धाब्याची गरज. विपक्ष आपण पाहू शकाल अगदी संकल्प 11 मच्छिंदर पवार यांचा संघ तो निलेश जाधवच्या नेतृत्वाखाली खेळतोय. तो संघ मात्र पराभवाच्या छायेत सापडला पहिल्या सामन्यामध्ये. हा कुटप्पाचा चेंडू स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न. यावेळी गरज नव्हती पण काय होतं यावेळी फलंदाज बाद शैलेश जातोय माघारी. थँक यू डीजे. आज डीजे मास्टर मात्र खूप फॉर्म मध्ये आहे. आजचा आवाज त्यांची गाणी आज मजा येते. आज मजा येणार आहे. शाहिद 11 संघाचा प्लेइंग 11 लिस्ट पाठवायचे. शाहिद 11 द ग्रेट मराठा संघाची आलेली आहे. शाहिद 11 पाठवायची लगेच लिस्ट. आणि जे खेळाडू मैदानात खेळणार आहेत 11 त्यांचीच लिस्ट पाठवा. बाकी 3 सबस्टिट्यूट असतील. एका धाव्याची गरज असताना मग शैलेश तरकुडे बॅक टू पवेलियन जातोय. चांगला खेळ करून दाखवला शैलेशने. जबरदस्त खेळी. नवीन फलंदाज येतो या ठिकाणी मात्र संघाचा संघ मालक संघ नायक अर्थात भावेश कुरुंगळे सावन माफ करा भावेश सावन. यावेळी ओरपी चेंडू लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर खेळ काढण्याचा प्रयत्न. जातोय सीमारेषा पलीकडे. बॅक टू पवेलियन येतो हा चेंडू. सीमारेषा बाहेर षटकार. विजयाचा हा षटकार आहा म्हणता गेला बाहेर. डीजे थँक्यू डीजे. या दुसऱ्या दिवसामधील
पहिला सामना झाला आणि पहिल्या सामन्यामध्ये 39 धावांचा पाठलाग करण्यात आला प्रिशा इलेव्हन संघाचा. निश्चितच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल, पण कोण असणार असा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. आमचे गुणलेखक सावंत सर आम्हाला सांगतील या मॅचचा सुपर हिरो कोण ठरणार, द मॅन ऑफ द मॅच. निश्चितच या ठिकाणी मात्र गोलंदाजाच्या खात्यामध्ये मॅन ऑफ द मॅच जाते, ज्याने 2 षटकामध्ये तब्बल 10 खर्च केल्या 10 आणि मात्र महत्वाचे 4 गडी बाद केले, तो खेळाडू ठरतो यावेळी गोलंदाज प्रिशा इलेव्हन संघाचा फिरोज जळगावकर. प्लीज कम ऑन द स्टेज फिरोज. त्यानंतर फिरोजला बक्षीस आलं होतं 200 रुपयांचं.